नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मागच्या वेळेला आपण नदीमध्ये टाळे टाकताना मी तुम्हाला दाखवलं होतं, ते कसं आहे माहिती आहे का, आम्ही चौशी बाजून ते जागा बांधणार आहोत मातीने आणि तिथले मासे आम्ही पकडणार आहोत। तर ती ट्रिक तुम्हाला आम्ही दाखवू कशाप्रकारे आम्ही पकडणार आहोत। तर आपल्यासोबत काही आज मित्रमंडळी आहेत। तर आज माझ्यासोबत आपले मित्र आहेत, मित्रांनो से हाय हाय हाय। तर हा आहे मिलिंद गोताड, हा राज गोताड आणि हा ओमकार गोताड। सो आम्ही चौघेजण चाललो आहोत मासे पकडायला। तर आम्ही तुम्हाला आज दाखवू कशाप्रकारे मासे, आणि आम्ही जास्त झिंगेच पकडणार आहोत। तर नदीमध्ये जास्त अशा म्हणजे ज्यावेळेला आम्ही नदीचे टाळे टाकतो झाडांचे वगैरे, त्यावेळेला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चिंगळं भेटतात आम्हाला। चिंगळं म्हणजे झिंगे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासेही असतात। तो चला आपण मासे पकडायला सुरुवात करू। तर सध्या आम्ही आमच्या पावनदीच्या इथे आहोत। ही आहे पावनदी, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता आम्ही या साईडला जाणार आहोत। मित्रांनो, आम्ही नदीच्या इथे आलो आहोत आणि मी पाहू शकता इकडे या साईडला नदी। सध्या कसं मे महिना सुरू आहे आणि नदीचं पाणी खूप आटलं आहे। नदीचं पाणी खूप पावसाळ्यामध्ये खूप नदीला मोठा पूर येतो, तर पाणी पूर्णपणे आटलं आणि हा सीझन आहे खरं मासे मारण्याचा। सो आज आम्ही इथे आलो आहोत। ही आहे पावनदी। तर हे तिघे पण चालून चालून दमले आहेत। या साईडला जायचं रे आपल्याला, हे बघ तिकडे त्यात काय भाई आपण। तर मित्रांनो, हेच जे आहे ते मागच्या वेळेला मी टाळे टाकले होते तुम्हाला, त्या पहिल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला दाखवलं असेल। तर हे बघा, हे आहे ते, हे मी इथे एकटा आलो होतो आणि हे टाकलं होतं। तर आपण हेच आज इकडे या साईडून इकडून दुसरीकडून दगडी लावून त्याच्यामध्ये माती टाकून आपण हे उपसणार आहोत। त्यातलं पाणी या साईडला टाकणार आहोत जेणेकरून इकडचं पाणी आटेल आणि याच्यातले मासे जे आहेत ते आपल्याला मिळतील, ठीक आहे। तर खूप मेहनत लागणार आहे, तर आपले मित्रमंडळी तयार झालेले आहेत इतकी मेहनत करायला आणि सर्व तयार आहे। तर तयार आहोत ना रे? रेडी रेडी रेडी, ओके। चला मग आता आपण सर्वप्रथम इकडून दगडी लावून घेणार आहोत दुसरीकडून, काय जास्त फक्त तिथे खोल आहे पाणी, तर तिथे थोडं जास्त लागेल माती, बाकी सर्व पटापट होऊन जाईल इकडे। तर आपल्या मित्रमंडळांच्या सहाय्याने आपण पटापट आता बांधून घेऊ। तर इकडे बघा, इथे दुसरीकडून दगडे आम्ही पूर्णपणे लावून घेतले आहेत, कारण ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, कारण आमच्याकडे मॅन पॉवर थोडीशी कमी, आम्ही चौघे जण आहोत त्याच्यामुळे दगडी लावायला थोडंसं कमी पडलं, ठीक आहे। तर दगडी लावून आम्ही इकडे घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता तिकडे राज माती टाकतो आहे, समोरच होत तिथे, एका ठिकाणी पसरवू नको। पाहू शकता राज तिथे वत पूर्ण तिथेच वत म्हणून माती टाकतोय तिथे। इकडे दोघे जण आहेत ओंकार आणि मिलिंद पण तिकडून माती आणतात, ठीक आहे। आता मी पण थोड्या वेळ माती आणायला सुरुवात करू, पण तिथे थोडासा दगडी लावायचे आहेत, तर दगडी लावून झाला की लगेच मी माती आणायला सुरुवात करेन, ठीक आहे। मित्रांनो, खूप मेहनतीचं काम आहे, त्याच्यामुळे आम्हाला सावधानीने करावं लागेल, कारण एकदा बांधून झालं की परत पाणी लिकेज होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे बांधकाम आम्हाला चांगलं करावं लागेल। कारण तुम्ही पाहू शकता केवढं मोठं म्हणजे डबका आहे ते, त्या डबक्यात खूप पाणी आहे, मासे भेटतील आम्हाला खूप अपेक्षा आहेत। तर इथून आम्ही आम्हाला इथे माती शोधली तर आम्हाला इथे भेटली, तशी जवळपासच भेटले पण ठीक आहे। हां, काय बॉडी आहे, वा, फॅमिली पॅक, सिक्स पॅक नाहीत का? अच्छा ठीक आहे। तर मित्रांनो, आपला पूर्णपणे इकडे बांधून झालेला आहे, या साईडला मातीने पूर्णपणे आपण मस्त जाम बांधलेला आहे, फक्त मध्येच कुठेतरी फुटलं नाही पाहिजे, पण त्याच्यावर पण आम्ही बॅ मातीचा बॅकअप इथे आणून ठेवलेला आहे। तर
एवढं सगळं पाणी उपसायचं आहे तर आता एकदम फुल जोशमध्ये आम्ही आहोत. आता उपसायला सुरुवात करू. तर ही माझी पहिली वाल्डी. अशा प्रकारे आपल्याला पाणी बाहेर उपसायचं आहे. ठीक आहे. आपलं पाणी पूर्णपणे खाली होत आलेलं आहे. फक्त जरा थोडीशी इथे भीती आहे कारण इथे कुठल्याही शक्यता नाही. पावसाचं पाणी किती उंच आहे. डोपरभर तरी पाणी उंच होतं तरी पण आम्ही हे उपसण्यास जाणार नाही. ते आमची जिद्द आहे. पूर्णपणे दम लागला आहे. पाणी अर्धा खाली गेलं. आता अर्धं बाकी आहे. झालं की मासे पकडण्यास सुरुवात करू. खरी माझ्या मित्रांनो तिथे आहे. त्याच्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. खूप मजा येणार आहे मोठी. सॉरी असा उघडा आहे कारण कपडे घाण होतील बॉडी वगैरे टी शर्ट वगैरे म्हणून मी समजून टी शर्ट काढलेला आहे. बाकी पॅन्ट आहे. कमॉन कमॉन तर गाईस तुम्ही पाहू शकता मोठे मोठे मासे. आम्हाला दोन स्तरे मोठ्या भेटले आहेत. विचार पण करू नाही शकत की आम्हाला मध्ये मोठा झिंगा आहे. खूप आनंद होतोय. हा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे. आणि आता मासे पूर्ण वेळ पकडा सुरुवात केली. मित्रांनो खूप आम्ही मेहनत केलेली आहे बांधायला. इकडे पावसाचा इकडे कशा प्रकारे आम्ही बांधकाम केलेलं आहे. आणि माशांचा इथे खूप आवार आहे. जास्तीत जास्त झिंगे आहेत छोटे छोटे. खूप मजा येणार आहे. सर्वात मोठा मासा माझ्या हातामध्ये आहे. आणि खूप छान वाटतं यार. विशाल असता तर खरंच खूप मजा जशी. विशाल हा व्हिडिओ बघून नक्कीच जळेल. तुमचा लाडका विशाल नाही आहे. झिंगा झिंगा याला घमिलात मासे येत आहेत. मच्छी झाली. अजूनपर्यंत खूप मासे आहेत. आतमध्ये छोटी छोटी झिंगे आहेत. तुम्ही पाहू शकता इकडे कॅमेरा तेवढं दिसण्यात येणार नाही. पण तो बघ मेला इथं मासा होता. गेला मासे आहेत अजून भरपूर. पाणी यायला लागलं रे. सांगितलं की नाही बता रेला. तो बघा मित्रांनो फायनली सर्व मळू मासे भेटलेले आहेत. पाणी येते मला जरा डिस्टर्ब होतोय. तुला डिस्टर्ब होतोय पूर्णपणे. आपण इथे मासे पकडून झालेले आहेत. खूप मजा आले. आणि आपण आता परत हे पोरणार आहोत. एका बाजूनच पोरणार आहोत की जेणेकरून परत आपल्याला ह्याच टक्क्यामध्ये मासे मिळतील. ठीक आहे.